कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातून मोठी बातमी समोर येत आहे। आता साधी लागलेल्या रिपोर्ट पैकी तब्बल 4 रिपोर्ट हे पॉझिटिव्ह असल्याची माहिती मिळत आहे। आधी बागलाण तालुक्यात 2 रुग्ण पॉझिटिव्ह होते, आता ती संख्या 6 वर जाऊन पोहोचली आहे। आता झालेल्या रिपोर्ट मध्ये 4 रिपोर्ट पुन्हा पॉझिटिव्ह असल्याची माहिती मिळत आहे। आणि या बातमी संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आमचे सहकारी वैभव नंदाळे थेट कॉल लाईन वरून जोडले जात आहेत। बोला वैभव जी, काय अधिक माहिती मिळते या संदर्भात? बागलाण तालुक्यातील 5 ते 6 दिवसापासून तालुक्यातील रुग्णांचे अहवाल प्रलंबित होते, ते आज दुपारी प्राप्त झाले आहे। बागलाण तालुक्यातील 4 रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने सटाणा शहरासह बागलाण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे। या 4 रिपोर्ट पैकी सटाणा शहरातील पती पत्नी आहेत। पत्नीचे माहेर मुंबई मधील असल्याने माहेरी असलेल्या पत्नीला घेण्यासाठी पती मुंबईला गेल्याची माहिती मिळाली आहे। व वरचे टेंबे येथील आलेल्या 50 वर्षाची महिला व 10 वर्षाचा मुलगा यांचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे। हे दोघे पण मुंबईवरून वरचे टेंबे येथील आलेल्या महिलेच्या संपर्कात आले होते। त्या महिलेचा कोरोनामुळे नुकताच मृत्यू झाला आहे। बागलाण तालुक्यातील प्रशासनाने त्या महिलेच्या संपर्कात आलेल्यांची विलगीकरण करून त्यांचे स्राव तपासणीसाठी पुणे येथे पाठवले होते। हे अहवाल आज दुपारी प्राप्त झाले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी हेमंत आहिरराव यांनी दिली आहे। प्रबंध भूमीसाठी वैभव नंदाळे, बागलाण। याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधभूमी चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा।